नेपाळमधून मानव सहजीवन बिबट रॅलीला सुरुवात झाली व बिबट रॅलीचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुजित नेवासे, सहसहाय्यक वनरक्षक मनमाड, अक्षय मैत्री, आर्यफओ यवला शेखर देवकर, आर्यफओ वन्यजीवन नांदूर मधमेश्वर भगवान जाधव वनपाल निफाड, मोहन पवार वनपाल राजापूर वनपाल सरोदे वन्यजीवन नांदूर मधमेश्वर वनरक्षक, वननाथ भीतर पंकज नागापुरे, गोपीनाथ राठोड गोपाळ हरगावकर वाहन चालक, भैरव शेखर वाहन चालक, सुनील भुरूप वाहन चालक, देशमुख वाहन चालक, अमलुक रेस्क्यू टीम व इतर पदाधिकारी व इतर वनरक्षकांनी त्यामध्ये सहभाग नोंदून कार्यक्रमाला शोभा आणली व निफाडमध्ये पहिल्यांदाच डॉक्टर सुजित नेवासे व वनपाल भगवान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट रॅलीचे नियोजन करण्यात आले. त्यामध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व अधिकारी व वनरक्षक मोठ्या प्रमाणात सामील होऊन जनजागृतीचा कार्यक्रम पार पाडला व असेच कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील राबवणार अशी माहितीही भगवान जाधव व डॉक्टर सुजित नेवासे यांनी यावेळेस देण्यात आली. व्ही आर न्यूज चॅनल नाशिक. वनविभाग वन्यजीव विभाग आणि वन्यजीव संरक्षण बौद्धिक संस्था निफाड आणि मला ते जळगाव अगदी नाशिकच्या परिसरातून पण सगळे आलेले आहेत. मित्र आलेला आहात. या सगळ्या प्रोग्रामचा उद्देश काय आहे? का तुम्ही इथं का आला एवढं सकाळी उठून? का तुम्हाला वन्यजीवांबद्दल काहीतरी वाटते? टाइमपास म्हणून तर कुणी आलं नाही ना. टाइमपासचे प्रोग्राम दुपारी असतात निवांत. तुम्ही उठून आलाय काही काही जण टू व्हीलरवर इतक्या लांबनं आले असतील थंडी वारा वगैरे असेल. तर आपला उद्देश चांगला आहे, पण आपला जो उद्देश आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. लोकांच्या मनात बरेच गैरसमज आहेत ना. जसं तो परवा बिबट्याचा व्हिडिओ आला, त्याच्यातून खूप गैरसमज. कोणी म्हणते चित्ता झाडावर चढला, चित्त्यापेक्षा बिबट्या माष्टे वगैरे असे गैरसमज आहेत. तर आता आपला रोल काय आहे? तुम्हाला सगळ्यांना बिबट्याबद्दल किंवा ह्याच्याबद्दल कळतं, तुम्ही ती जनजागृती करायची. आता ह्याच्यात आपला उद्देश लक्षात ठेवायचा. इथं मी असेल, रानशूर असतील किंवा ह्यांच्यातलं कोणी असेल हे महत्त्वाचं नाही. इथं महत्त्वाचं काय आहे? आपला उद्देश. त्यामुळे ते दोघं जे सांगतायत त्यांना फॉलो करायचं. कळलं? समजा एखादा त्यांच्यापेक्षा वयानं मोठा असेल किंवा एखाद्याचं व्यवसायानं मोठा असेल, एखादं कुणी हे असेल, पण तरी पण आजचे कोऑर्डिनेटर कोण आहेत? दोनच. मी पण त्यांचं ऐकणार आहे. ते मला म्हणले ना सर, नाही आपल्याला पुढचा प्रोग्राम तर इकडे जायचं, तरी मी माझी गाडी त्यांच्याबरोबर येणार. तर आजचे दोघं कोऑर्डिनेटर राहतील ते आणि वनविभागातून आपल्याला मार्गदर्शन करायला. समजा उगावकर सर आहेत, डेरले सर आहेत, बाकी नांदूर मधमेश्वरला काम करणारे आपले मित्र आहेत, नांदूर मधमेश्वरचे आर्यफ साहेब आलेले आहेत. तर आम्ही हे करू, पण दोघं आज लीड करतील. कळ? आणि थोडंसं कसं आहे, आज तिथं ज्या वेळेला आपण गावामध्ये जाणार आहे तर आपण वनविभागाचा चेहरा घेऊन चाललो आहे पुढं. त्यांना काय वाटणार आहे सगळे तुम्ही रेग्युलरली वनविभागावर काम करा. त्यामुळे मला थोडं वाटतं की हुल्लडबाजी वगैरे अजिबात नको. कळते? म्हणजे एक काय म्हणतात, एक शिस्तबद्ध म्हणजे की त्यांना पण कौतुक वाटलं पाहिजे की यार आपल्यासाठी जे किंवा काम करतात ते लोक शिस्तबद्ध आहेत. तिथं कुठल्याही प्रकारचं गावात गेल्यानंतर हे नको आहे की कोण इकडं चाललंय, कोण तिकडं चाललंय, कोणाला तरी मित्र भेटला तर तिथंच गोळ काय केलाय, तसं नको. आजचा मानव बिबट सहजीवन आत्ताच निफाडमधून जी रॅली आहे या रॅलीला सुरुवात होत आहे. आणि संपूर्ण या ठिकाणचा जो परिसर आहे या ठिकाणचा परिसर आपण बघू शकतो. आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा या रॅलीमध्ये सहभाग झालेले आहेत. आणि आत्ता या ठिकाणून आता निफाडमधून रॅलीला आता सुरुवात होत आहे. आणि या ठिकाणचा जो संपूर्ण
जे अधिकारी वर्ग आहेत आणि संपूर्ण स्टाफ या ठिकाणी अवेलेबल झालेला आहेत आणि बातमी आहे निफाड तालुक्यात निफाड मधून आणि या ठिकाणचे जे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आणि निफाड तालुक्यामधून हा जगाला एक प्रकारचा वेगळा आगळा वेगळा संदेश देण्याचं काम या निफाड तालुक्यातून होत आहे. बिबट आपल्या आजूबाजूस वावरतो आणि वावरताना बऱ्याच वेळा तो आपल्याला दिसतो तर कधी समजू शकतो. हा संघ आज दिनांक लहान मुलांनी शाळेत ये जा करताना समूहाने लावले तसेच गाणी गात किंवा मोठ्याने बोलत झाले. बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावे. बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. त्वरित वनविभागाला कळवावे. पाठलाग केल्यास घाबरून बिबट आपल्यावर प्रतिहल्ला करू शकतो. शेतीची कामे करताना खाली बसून करावी लागतात त्यामुळे बिबट वावर क्षेत्रात शेतमजुरांनी विशेष काळजी घ्यावी. ऊस तोडणीच्या वेळेला बिबट्याची पिल्ल दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवा. पिल्लांना हजारो नका. बऱ्याच वेळा तो आपल्याला दिसतो तर कधी संघर्ष होतो. हा संघर्ष कमी करण्यासाठी व स्वरक्षणासाठी काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे. बिबट वावर क्षेत्रात वावरताना हातात घुंगराची काठी किंवा टॉर्च बाळगावी. मोबाईलवर किंवा रेडिओवर गाणी वाजवावी जेणेकरून बिबट्याला तुमची चाहूल लागेल व तो त्याचा मार्ग बदलेल. बिबट वावर क्षेत्रात घराच्या आजूबाजूस दिवे असावे. बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. त्वरित वनविभागाला कळवावे. पाठलाग केल्यास घाबरून बिबट आपल्यावर प्रतिहल्ला करू शकतो. शेतीची कामे करताना खाली बसून करावी लागतात त्यामुळे बिबट वावर क्षेत्रात शेतमजुरांनी विशेष काळजी घ्यावी. ऊस तोड आहे स्वतःमध्ये बदल करण्याची स्वरक्षणासाठी. Thank you.
निसर्गाने